एडीबी के अफसरान की जानिब से हिदायत जारी की गई है कि जिन सार्फीन के गुज़िश्ता 10 माह के बिजली बिल बकाया है वो जल्द अज जल्द अपने बिल अदा कर दें, बसूरत दिगर उनके बिजली के कनेक्शन को काट दिया जाएगा। वाज़ह रहे कि बिजली के बिलों के बकाया रकम उसके वसूली के सिलसिले में महावितरण कंपनी मुख्तलिफ इकदाम कर रही है। MSEB की जानिब से नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन पर बकाया बिजली बिल के सिलसिले में भी 2 दिन की मोहलत दी गई है। नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन पर पानी सप्लाई का बिजली बिल और स्ट्रीट लाइट का बिजली बिल 58,26,00,000 रुपए बकाया है। बड़ी तादाद में बिजली बिल बकाया होने की वजह से MSEB को खसारे का सामना करना पड़ रहा है, जिसके बाद बिजली सार्फीन के बिजली कनेक्शन कट किए जाने की कार्रवाई का इंतबाह भी MSEB के अफसरान की जानिब से दिया गया। आज रोजी म्हणजे यावर्षी चालू वर्षाची थकबाकी जवळपास 22 कोटी रुपये आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी आम्हाला आजपर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या 12 तारखेला 36 लाख रुपयाचा वीज भरणा केलेला आहे। त्याचबरोबर एकूणच थकबाकी जर सांगायची झाली तर महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईटचे म्हणजे पथदिव्यांचे जवळपास 664 कनेक्शन आहेत आणि त्या कनेक्शनकडे जवळपास 10,50,00,000 थकबाकी आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचे 159 कनेक्शन्स आहेत आणि त्याकडे जवळपास 85 लाख रुपयाची थकबाकी आहे। त्याचबरोबर उच्चदाब कनेक्शन्स पण या पाणी पुरवठ्यासाठी घेतलेले आहेत, ते 15 कनेक्शन आहेत आणि या 15 कनेक्शनकडे जवळपास 46,91,00,000 रुपयांची थकबाकी आहे। आज रोजी अशी सर्व मिळून 58,26,00,000 रुपयांची थकबाकी महानगरपालिकेकडे आहे। महानगरपालिकेच्या प्रशासनाला आमची विनंती आहे की मात्र महावितरणची आर्थिक परिस्थिती पाहता वीज बिल वसूल होणे हे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आम्हाला सर्व वीज ग्राहकांना वीज पुरवणे शक्य होईल। कारण उधारीचे दिवस विजेच्या क्षेत्रात संपलेले आहेत, आम्हाला नगदी कॅश देऊन वीज विकत घ्यावी लागते आणि त्यासाठी ग्राहकांकडे असलेली वसूल होणं हे अधिक महत्त्वाचं आहे। त्यामुळेच आम्ही नाईलाजास्तव हा कटू निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून नांदेड शहरातील नागरिकांना याचा त्रास होऊ नये आणि पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या कटू कारवाईला त्यांना सामोरं जाता येऊ नये यासाठी आम्ही महानगरपालिकेला प्रशासनाला विनंती करतो की येत्या 2 दिवसांमध्ये आम्ही जे आपल्यासोबत जो पत्रव्यवहार केलेला आहे त्यानुसार थकबाकीची पूर्तता करावी, जेणेकरून ही कटू कारवाई टाळणे शक्य होईल। महानगरपालिकेकडून 12 फेब्रुवारी रोजी 36 लाख रुपयांचा भरणा केलेला आहे। त्यांची ही तयारी आहे भरणा करण्याची, परंतु जेवढी थकबाकी आहे त्या प्रमाणात जर पाहिलं तर ती अत्यल्प असं त्यांनी वीज देयक भरलेली आहे।